अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर बोधवड रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक हरिण गंभीर जखमी झाले आहे। जखमी अवस्थेतील हरिणावर मालदाबाडी गावातील ग्रामस्थांनी प्रथमोपचार करून वन विभागाला कळविल्यानंतर या हरिणावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केले आहे। नमस्कार, आपण जामनेरमधील फॉरेस्ट ऑफिस या ठिकाणी आलेलो आहोत। आज बोधवड जामनेर या रस्त्यावर एक हरिण अजखमी अवस्थेमध्ये नागरिकांना दिसले असता त्यांनी फॉरेस्ट ऑफिस या ठिकाणी त्वरित संपर्क साधला व त्यानंतर फॉरेस्ट ऑफिसमधील कर्मचारी ते हरिण फॉरेस्ट ऑफिस या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। तर आपल्यासोबत या ठिकाणी आता एक ते कर्मचारी उपस्थित आहे, आपण त्यांच्याकडून याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊया। आम्ही आज गस्तीवर असताना आमच्यासोबतचे वनमजूर यांच्या फोनवर फोन आला आणि आम्ही तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहिला असता त्या ठिकाणी जामनेर ते बोधवड रस्त्यावर सोनारी मालदाबाडी शिवारामध्ये म्हणजे रोडवरच एक हरिण जखमी अवस्थेमध्ये पडलेलं असं दिसून आलं। सदरचं जखमी हरणाला आम्ही तत्काळ उचल आणि शासकीय वाहनानं सरकारी क्वार्टर या ठिकाणी आणून याच्यावर त्वरित उपचार करण्याचे प्रयत्न केले। वन विभागाकडून मला फोनवर कॉन्टॅक्ट करण्यात आलं की एक जखमी हरिण वन विभागाच्या कार्यालयाला आणलेलं आहे, तर मी तातडीने शहापूरहून जामनेरला आलो आहे। इथं येता खेपी हरणाला पाहिलं तर त्याच्या अंगावर खरचटलेल्या जखमा आहे काही, त्या जखमांवर प्रथमोपचार म्हणून त्यांच्या ड्रेसिंग केल्या करण्यात आली आणि दुखीसाठी त्याला पेनकिलर इंजेक्शन देण्यात आलेत। एक दोन चार दिवस त्यांना अजून ड्रेसिंगसाठी आणि काही गोळ्या लिहून दिल्या आहेत, त्याला पाणीद्वारे किंवा चाऱ्याद्वारे पाजवण्यासाठी सांगितलेत आले आहेत। तर आपण पाहिलं फॉरेस्ट ऑफिस या ठिकाणी या हरणावर उपचार करण्यात आलेले, या त्याला दुखापत झालेली असल्यामुळे त्वरित त्याच्यावर उपचार करून त्यावर भूतदयाही दाखवण्यात आलेली आहे। कॅमेरामन राजेश पाटीलसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। परमपूज्य सद्गुरू निरंकारी बाबा हरदेव सिंगजी महाराज यांच्या 64व्या जन्मदिनानिमित्त जामनेर येथील संत निरंकारी मंडळाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्वच्छता अभियान आज राबविण्यात आले। या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचा परिसर संत निरंकारी मंडळाच्या युनिट क्रमांक 1359 च्या सर्व सेवादल महापुरुष बहेंजी आणि बालसेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छ आणि चकाचक केला। यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।
संत निरंकारी बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत आज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी स्वच्छता मोहिमी राबवण्यात येत आहे. तरी या ठिकाणी जे आपल्या स्वच्छता करण्यासाठी या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊया. तेवीस फेब्रुवारी निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज युगद्रष्टा सद्गुरु यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अखंड विश्वभरामध्ये संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे हे रुग्णालय स्वच्छता शिबिर आयोजन केलेलं आहे. तर यामध्ये आत्तापर्यंत 264 मोठमोठे नॅशनल इंटरनॅशनल आणि मेट्रो सिटीमधले आणि मोठ्या मोठ्या तालुका जिल्हा स्तरावरचे हॉस्पिटल सफाई झालेले आहेत. तर आता आपण उपजिल्हा रुग्णालय जामनेर इथे सकाळी 9 वाजेपासून हे शिबिर सुरुवात झालं. तर पूर्ण हा परिसर स्वच्छ करून आज इथे सेवादलचे आमचे निरंकारी सेवादलचे भाई बहीण हे सर्व सम्मिलित झाले. पूर्ण तालुकाभरातून सेवादलसुद्धा इथे आलेले आहेत. हे आमचे बालसत्संगचे कलाकार इथे आलेले आहेत. तर आज निरंकारी बाबाजींच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इथे आम्ही हा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन संत निरंकारी ब्रँच जामनेर सेवादल युनिट 1359 जामनेर तर्फे हे सेवादलांचं पूर्ण इथे सकाळी प्रार्थना झाली. गुरुची प्रार्थना करून हे कामाला शुभारंभ झाला आणि पूर्ण हा परिसर स्वच्छ करून आता इथे ही संपन्नता होते आहे. आदरणीय विनयजी सोनवणे मेडिकल ऑफिसर पूर्ण सेवा यांचं सोबत असलेली हॉस्पिटलची टीम जामनेर नगर परिषद आणि यांचंसुद्धा आम्हाला योगदान चांगल्या पद्धतीने लाभलेलं आहे. आणि आता हे पूर्ण स्वच्छता अभियान आता संपन्न झालेलं आहे. आणि आज मी समाजाला सुद्धा हे सांगू इच्छितो की निरंकारी मिशन हे विश्वभरामध्ये हे कार्य करत आहे. गेल्या दिवसामध्ये रेल्वे स्टेशन सफाईचा आदेश आला होता तर रेल्वे स्टेशनची जे रेल्वे प्लॅटफॉर्म आहेत ते सुद्धा जाऊन पूर्ण या जिल्हाभरातून जळगाव धुळे नंदुरबार झोन 36B तर आदेशानुसार आमचे क्षेत्रीय संचालक सुशीलजी दारा यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम आम्ही केलेला आहे. त्यांनासुद्धा हेडक्वॉटर दिल्लीवरनं आदेश या कामाचा येतो आणि संपूर्ण निरंकारी मिशनला जो आदेश आला तो आदेशाचा फॉलोअर करतात हे सेवादल आम्ही सर्वच. तर जो आदेश येईल सद्गुरूच्या आशीर्वाद कृपेने आज परम पूजनीय निरंकारी माताजी यांच्या आशीर्वाद कृपेने हे शिबिर संपन्न झालेलं आहे. आणि मी या इथे पोहोचलेल्या सर्व सेवादल साध संगत सुद्धा आहे की जे संगतचं अंग आहे सेवादल आहेत. पूर्ण वर्दीमध्ये येऊन बाल गोपाल यांनी हा सेवादलाचा हा प्रोग्राम हा शिबिर सफाई अभियान स्वच्छता अभियान संपन्न केलं. मी सर्वांचा ऋणी आहे, धन्यवाद करतो. तालुकाभरातून आलेले सेवादल यांनाही मी धन्यवाद देतो. आणि इथे नगर परिषदेने सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे. पूर्ण डॉक्टर्स टीम यांनी पण सहकार्य केलेलं आहे. आणि इथे हे जे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन च्या तर्फे शिबिर जे आम्हाला इथे आदेश आलेला होता त्याचा आम्ही पूर्णपणे आदेशाचं पालन केलेलं आहे. आणि धन्यवाद करतो सर्व पत्रकार बंधू इथे पोहोचलेत, त्यांनीसुद्धा भेट दिली. आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया JBN चॅनल यांचासुद्धा धन्यवाद करतो की यांनी निरंकारी मंडळाचा जेव्हा जेव्हाही कार्यक्रम कुठे झालेला आहे जेव्हा जेव्हाही सत्संग झालेला आहे यांनी शूटला आलेले आहात. आणि हा जो संदेश आहे की आम्ही सफाई अंदर हो या बाहर तर ही सफाई आपण आपल्या मनातली सुद्धा केली पाहिजे. आपल्या घरापासून स्वच्छतेला सुरुवात केली पाहिजे. आज सर्वांनी आपल्या घराचं झाडू काढून इथे आलेले आहेत आणि या पूर्ण परिसराचं सफाई केलेली आहेत. तर मी संदेश देऊ इच्छितो आज निरंकारी माताजी यांच्या आशीर्वाद कृपेने हे संपन्न झालेलं आहे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.